नमस्कार, एटीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. एकीकडे कोरोनामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चिंता वाढत आहे. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कुठेतरी चोरीला गुन्हेगारांना आळा बसेल अशी चिंता नगरकरांमध्ये आहे. पण सध्या लॉकडाऊनच्या काळामध्येही विदेशी दारू विकणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये साठा जमा झालेला आहे. त्या लोकांना, त्या गुन्हेगारांना आज स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने अटक करण्यात आलेली आहे. लाखो रुपयांच्या मुद्देमालासह विदेशी दारू पकडण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला आज पुन्हा एकदा यश मिळालेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातली असून चोरी आणि गुन्हेगारीच्या घटना शहरामध्ये वाढल्या आहे आणि आणखी अशाच एका घटनेने यामध्ये भर पडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेला काही दिवसांपूर्वी गोपनीय माहिती मिळाली होती की भाळवणीकडून कल्याण नगर रोड कडे महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक MS 16 AE 1181 या गाडीमधून विदेशी दारूची बेकायदेशीरित्या वाहतूक केली जाणार असून त्या गाडीच्याच पुढे एका पांढऱ्या कलरच्या स्कॉर्पिओ मध्ये गाडी क्रमांक MS 16 BH 1919 या गाडीमध्ये दारूचा मालकही येत आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन आरोपींना 15,44,820 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे. प्रतिनिधी आमिर सय्यद, एटीव्ही न्यूज, अहमदनगर.